नमस्ते मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येत आहेत ते पाहायचं आहे. त्या अगोदर ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलं असेल त्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूया. प्रश्न एक, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. प्रश्न दोन, महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणास म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे इचलकरंजी. महाराष्ट्राचे मॅचेस्टर इचलकरंजी यास म्हणतात. प्रश्न तीन, चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नाशिक. चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात नाशिक येथे आहे. प्रश्न चार, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई हे किती मीटर उंच आहे? तर त्याचं उत्तर आहे 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई हे 1646 मीटर उंच आहे. प्रश्न पाच, कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे शिवाजी सागर. कोयना जलाशयाचे नाव शिवाजी सागर आहे. प्रश्न सहा, जायकवाडी जलाशयाचे नाव काय? तर त्याचं उत्तर आहे नाथसागर. जायकवाडी जलाशयाचे नाव हे नाथसागर आहे. प्रश्न सात, खालीलपैकी कोणती संस्था मुंबई येथे नाही? तर त्याचं उत्तर आहे स्कूल ऑफ आर्टिलरी. ही संस्था मुंबई येथे नाही. प्रश्न आठ, महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्रात मुंबई येथे सर्वाधिक साक्षरता आहे. प्रश्न नऊ, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा हा गडचिरोली आहे. प्रश्न दहा, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे पद्मश्री विखे पाटील. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटील यांनी सुरू केला. प्रश्न अकरा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे रायगड. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. प्रश्न बारा, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे. प्रश्न तेरा, मुंबई जवळील सुप्रसिद्ध लेणी कोणती? तर त्याचं उत्तर आहे घारापुरी. मुंबई जवळील सुप्रसिद्ध लेणी ही घारापुरी आहे. प्रश्न चौदा, प्रतापगड हा इतिहास प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सातारा. प्रतापगड हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न पंधरा, एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर त्यांचं नाव आहे सुरेंद्र चव्हाण. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती सुरेंद्र चव्हाण. प्रश्न सोळा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीस काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे
कोकण महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीस कोकण म्हणतात. प्रश्न 17. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नांदेड. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेड येथे आहे. प्रश्न 18. नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे गोंदिया. नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे आहे. प्रश्न 19. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? इथं ऑप्शन क्रमांक दिलेला नाही, तर 35 दिलेला आहे. पण सध्या आता 36 जिल्हे आहेत. पहिले 35 होते, 2014 साली पालघरला नवीन जिल्हा म्हणून 36वा जिल्हा म्हणून पालघर हा जिल्हा केलेला आहे. प्रश्न 20. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. मित्रांनो, अशाच प्रकारचे आम्ही महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. आणि तुमचे किती उत्तरे बरोबर आली 20 पैकी आम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि सर्वांसाठी आम्ही एक प्रश्न विचारणार आहोत, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. सर्वांसाठी प्रश्न असा आहे की नर्मदा नदी अरबी समुद्राला कोठे मिळते? प्रश्न नीट आहे का? नर्मदा नदी अरबी समुद्राला कोठे मिळते? त्याचे ऑप्शन आहेत, ऑप्शन 1 भरूच, ऑप्शन 2 सुरत, ऑप्शन 3 वेरगुला, ऑप्शन 4 अहमदाबाद. प्रश्न नीट आहे का? नर्मदा नदी अरबी समुद्राला कोठे मिळते? ऑप्शन 1 भरूच, ऑप्शन 2 सुरत, ऑप्शन 3 वेरगुला, ऑप्शन 4 अहमदाबाद. याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि जर आपण कोणत्याही भरतीसाठी जर फॉर्म भरला असेल, त्याच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, मिक्स प्रश्न, 5वी ते 10वीपर्यंत जी पाठ्यपुस्तके आहेत महत्त्वाची, ती पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात असे काही आपल्याला पाहिजे असेल तर आम्ही खाली एक लिंक टाकलेली आहे, महा एक्झाम ॲपची लिंक, त्यावरती क्लिक करून ते ॲप डाउनलोड नक्की करा. आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.